वाईट फक्त भूताची बादाजी काढाय कोणा लिंबाचा पाला लिंबू अर्धा हनुवटी ती बी आकार त्या भूतापेक्षा ती भूत बी आकार जी काढते ती भूत कळलं त्यालाच कळलं महाराज भूत वाईट नाही हो बाधा वाईट आहे जे नाही ते दाखवतायत ते वाईट आहे त्याच्यापासून थोडस लांब योगी त्यांच्याकडे ताकद होत विहिरीला पाणी नव्हतं पाणी खोल होत अगदी तळाशी आणि तहान लागली होती सूक्ष्म झाले ज्ञानोबाला आणि पाणी पिऊन आले नामदेवरायांसाठी घेऊन आले वर आणि नामदेवरायांना म्हणले पिया प्रेमानं म्हणले असते नामदेवराय पिले असते पण हे कसे म्हणले उपहास भावनेनं पिया तुम्हाला जमलं मी आणलं की नाही पिया नामदेवराय म्हणले तुम्हाला काय वाटतं तुम्ही मोठे नामी नाही तुम्ही योगी असलात तरी मी नामधारक आहे तुम्ही पाणी आणायची काय गरज आहे आणि आम्ही ज्याची लेकर आहेत ना तो एवढा दयावान आहे मी आत्ता डोळे झाले ना आत्ता त्याचं नाव घेतलं तर तो आत्ता पाणी घेऊन येईल तुमची गरज नामदाराने डोळे झाकावे पंडरंगाचं चिंतन करावं डोळे उघडावे देव नाही समोर ज्ञानोबारायच होते नामदेवराय म्हणले देवा पार्टी बदलतो का काय लागा लगेच गुवाहाटीला गेला थोडं थांब ना तसेची ते चुकलो महाराज लगेच पार्टी बनवलं पाहिजे असं करायचं असत का आतापर्यंत तू नाम धरण्याचा होता ना आता लगेच योग्याचा झाला त्यानं मला म्हणले चुकतोय तुमचं नाम देवराय काय चुकतंय चिडू नका काय झालं मी कोण आहे ज्ञानो बरं चुकतंय मीठ बघ मी कोण आहे ज्ञानो बरं मीठ बघ मी कोण आहे ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी चुकतोय अरे मग कोण आहे मी कोण आहे अवतार पांडुरंग ना ठेवले म्हणजे मी कोण मग मी आलो काय तो आला काय एकच आहे ना ज्याला कळलं कि या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे तो कल्पनेची वाद्या लावून घेत कारण त्याला माहित आहे देव स्वभक्त चित्त रंजनम सतैव नंदनम हे ज्याला कळलं तो अहंकारही करून घेत कारण त्याला माहित नाही मीच जर मी नाही मी जर तू आहे तर अहंकार करता कशाचा आणि ज्याला माहित आहे की तू जर मी आहे तर फिरत बसायची गरज न लगती सायास जावे सुके येतो घरा मग ध्याईच भय सोनी आवडी आनंद ज्याला खोट करतय कल्पना ही बाधा आहे कल्पनेशिवाय सुखी आहोत अहंकारामुळे त्रास आहे अहंकाराशिवाय सुखी आहोत हे ज्याला कळालं त्यासाठी नामदेवराय म्हणतात ज्याला कळालं त्याच्यासाठी अगर पायुष्य भावे तया कुरा लाडवलेले अरे लाडवलेले हरिदास
भक्त, भाविक म्हणजे मालकरी नाही तरी वारी करतो भाविक, ह्यांना सुद्धा अहंकार लागता का मा? आणि ज्यांना कळालं कल्पना ही बाधा आहे, शब्दलक्षण आहे का सुरुवातीपासूनचे, ज्यांना कळालं कल्पना ही बाधा आहे ती संत मंडळी सुखी आहे, आणि ज्यांना लागली त्यांना मात्र ही संत मंडळी सुखी आहे. कळतंय ना भविष्यभूत वर्तमान व्याकरण वाक्याचा अर्थ समजून घ्या. आता ज्याला कळालं की सुखी कसं राहायचंय ना, अहंकारापासून बाजूला कसं व्हायचंय, ते ज्ञान मूळच आहे, ते मूळच आहे, ते आलं कुठून तर कुळातून आलं, मग आयुष्य मागितलं कुणाला, भावे तया कुणाच्या कुळाला, हरिजिया एकट्याला सकळा. अभंग नामदेवरायांचा एकट्यासाठी मागणार, महान आत्मा यस्य सहा इति महात्मा, ज्यांचं मनच मोठं आहे त्यांना महात्मा म्हणावं, आणि ते महात्माचं स्वरूप म्हणजे जगाच्या हितासाठी त्यांनी देह शिजवावा. आणि मग नामदेवराय सांगतात ह्या सगळ्या हरीच्या दासाला आयुष्य किती, शब्दशहा घेतलं तर कल्पना करता येणार नाही एवढं, आणि शास्त्र सहा घेतलं तर 1000 वर्ष म्हणजे 1 कल्प, असा आपण विचार करू शकत नाही एवढं आयुष्य एकट्याला नाही. पुन्हा एकदा भविष्य वर्तमान तीनही काळाला आणि सगळ्या कुळाला, मागच पुढचं चालू असलेलं, सगळ्यांना सुखी ठेव आयुष्य दे, पण हे घडेल कधी? काही काही माणसं म्हणले ताई आतापर्यंतचा एकही शब्द कळला नाही, आता बोला अशी वेळ असते ती सगळ्याच काय हुशार आटली दोनच्या राशी त्याच्या मगापासून आतापर्यंत काहीच कळलं नाही, आणि ती कधीच मान्य करणार नाहीत की मला कळलं नाही, त्याची असं तोंड करणार सगळ्यात जास्त त्यांनाच कळलं पाहिजे. सुरुवातीला सांगितलं ना चूक मान्य करी. एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही, म्हणलं कोणाचीच ऐकत नाही, तुझीच नाही जगात कोणाचीच ऐकत नाही, तो म्हणला माझी ऐकत नाही, म्हणलं नाही ना ऐकत, तसं नाही म्हणला तिला ऐकू येत नाही, ही वेगळे मी काय करू डॉक्टरकडे जा ना, तो म्हणला तसं नाही ती डॉक्टरचं बी ऐकत नाही, म्हणलं म्हणजे ते म्हणला तिला मान्यच नाही की तिला ऐकू येत नाही, मग तुम्ही तिला फक्त समजून सांगा की तुला ऐकू येत नाही, तो औषध उपचार कर तुला लवकर ऐकू येईल. म्हणले मी एवढं करू शकते, तोपर्यंत तू एक काम कर तिला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही बघ, तर मी घरी पोचते. का जावलं आपलं बसल्या बसल्या मी त्याला, मग तो घरी गेला त्याला दरवाजा वाजवला, त्या नातूला दरवाजा उघडला, त्याला दरवाजात हाक मारली, कुठली भाजी केली, हिनं उत्तर दिलं, हा म्हणला हिला दरवाजा बसून ऐकू येत नाही, सोप्याजवळ गेला सोप्यापासून हाक मारली, काय गा कुठली भाजी केली, हिनं उत्तर दिलं, हा म्हणला हिला सोप्यापासून काही ऐकू येत नाही, मग किचनच्या दरवाजाजवळ गेला, किचनच्या दरवाजापासून हाक मारली, काय गा कुठली भाजी केली, तरी हिनं उत्तर दिलं, हा म्हणला कार्यक्रम बेकार दिसतो, हिला किचनच्या दरवाजापासून काही ऐकू येत नाही, मग पाठीशी जाऊन उभा राहिला, काय गा कुठली भाजी केली, हिनं रगा रगाडत चुलीवरची कढई उचलली, त्याच्यासमोर आदळली, म्हणली चारदा सांगितलंय बटाट्याची केली. कळलं त्यालाच कळलं, आडगावकर काय आडगावकर काय माय बाबा कुठं मारी कळत नव्हतं तिला, असंच आहे. आणि हे काय म्हणित होत असलीच आहेत तुम्ही, जिंदगी अशीच आहे, हा विनोद सोडा, चुकतं आपलं आपण चुकीचं देवाला समजतो, कर्म आपलं चुकतं आपण देवावर ढकलतो, संतांवर ढकलतो, भविष्यावर ढकलतो, माझ्या नशिबात काही नशिबाच नशीब, नशीब नावाची गोष्ट तुमच्या कर्मावर अवलंबून असते, भोग भोगावाच लागतो त्यात वाद नाही, पण जर उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर ते हाताच्या माथाच्या रेषावर नाही, उज्ज्वल भविष्य तुमच्या कष्टावरून तुमच्या निष्ठेवर अवलंबून असतं, हे कायम लक्षात ठेवा, म्हणून कष्ट करत भविष्य उज्ज्वलच, भविष्य खोटंय असं नाही असतो, प्रारब्धाचा काही भाग पुढच्या जीवनावर कार्यरत होतो, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सत्वेचे राती जे निसंमी वाटी ते ईश्वर विनय चित्ती भाणे सदा, हे जरी सत्य असलं तरी सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात, हे जरी सत्य असलं तर जो वाहतो
त्याचंच भविष्य उज्ज्वल आहे. जो वाहत नाही त्याला कुणी काहीच करू शकत, कुठलाच महात्मा, कुठलाच परमात्मा, कुठलाच संत, कुठलाच भविष्यकार काहीच करू शकत जर तुमची करायची दानत नाही. मग आम्हाला करायचं काय हे तरी सांगा, म्हणजे आम्ही सुखी होऊ. तर मग करायचं काय? तर ज्यामुखी निदान आजपर्यंत काही नाही, आतापर्यंत सुरुवातीपासून काही नाही कळलं तरी हरकत कसं असतंय? चाळणी चाळून 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 मी काहीतरी चाळणीत राहतच. त्याला म्हणतात बुसकाट, हाय का ना बुसकाट. बुसकाट पहिलं धान्य खळ्यात काढायची, खळ धान्य कुठं पाडायचं? बुसकाट कुठं पाडायचं? कुठं पाडायचं? बाजूला. तसं हे ज्ञानाचं खळ हे बघा. आता जे जमून बसले ते धान्य आहे आणि हेच काटलं. आधी जिंदगीचं मात्र झालंय रे, किती मात्र करून घ्यायचं. त्याला मात्र पण म्हणतात बरं का, कुठं मात्र कुठं बुसकट म्हणतात. अरे आधीच बुसकट पडलं ना, अजून बुसकट पाडाय बसले ती महाराज. म्हणून विनंती रे, येण्याने वागत जाऊ नका, जरा खायात बसत जा. तुम्हाला म्हणलं की नाही, लोकाला फरकच कळला नाही अजून. मी डोंबऱ्याचा खेळ ऐकल्या बसल्यावर बसते ती मस्तपैकी चपला बिपला घालून. खेळला का तुम्ही? पुण्याचे नाही पण पापाचे तरी वाटते करू होऊ नका. जाऊ दे, तुमच्या हातात आम्ही काय करू शकतो. तू का म्हणे मेलो सांगता? जरी आतापर्यंत नाही कळलं तरी तुम्हाला सांगतो, जरी नाही कळलं तरी निदान निदान एवढं तरी आपण निदान एवढं तरी निदान देवाचं नाव तरी घ्या, तरी सुद्धा तुमचं कल्याण आहे याचा विश्वास आहे. पण देवाचं नाव तरी घ्या. लय शास्त्र चौवेदी जाणं साई शास्त्री अकराही पुराण हरिमुखी ज्यामुखी निदान तरी तुमचं कल्याण आहे. फक्त प्रेमाने भजन मिठो पाय Come on.